मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सांगली जिल्ह्यात आजपासून ठिकठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। आज सकाळपासून सांगलीतील स्टेशन चौकातील स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। मराठा क्रांती मोर्चाने या धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तहसीलदार कार्यालयाजवळही आज बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आजपासून हे आंदोलन आरक्षणासाठी आम्ही बेमुदत करत आहोत, तर आपणही सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, जसा वेळ मिळेल त्या तसा प्रत्येकाने ह्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपल्या भावी पिढ्यासाठी, आपल्या आरक्षणासाठी आपण एकत्र यायचं आहे आणि यावं आपण सर्वांनी। तसेच संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्वांना आव्हान आहे की आंदोलन करताना हिंसात्मक आंदोलन कोणीही करू नका। तसेच सरकारी मालमत्तेचं ST असेल किंवा सरकारी कार्यालय असतील, हे कुणीही त्यावरती विध्वंसक असं काही करू नका, हे आमचं कळकळीचं विनंती आहे। आपण लोकशाही मार्गानं आंदोलन हे करायचं आहे। धन्यवाद।